असा मस्त गरमागरम भरपूर सारण भरलेला आलू मेथीचा खुसखुशीत पराठा खाताना मेथीचा वास सुद्धा येत नाही एकदम सविष्ट लागतो त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय यात घालूया अर्धी वाटी बेसन म्हणजे पराठा छान चवदार व खुसखुशीत बनतो आणखी यात घालूया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून घालूया थोडं थोडं पाणी घालून नेहमी चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ पीठ मळून घ्यायचं हे बघा याप्रमाणे वरून अर्धा चमचा तेल घालून पुन्हा थोडस खूप जास्त पण सैल नको थोडस मऊ आता ह्यावर पंधरा वीस मिनिटांसाठी थी झाकण ठेवून बाजूला ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी करूया मेथीचा कडूपणा पराठ्यात येऊ नये त्यासाठी एक स्टेप करणार आहोत तर लोखंडी तव्यात फक्त एक छोटा चमचा तेल तापवून यात घालूया एकदम बारीक चिरलेला लसूण साधारण दहा बारा पाकळ्या लसूण आहे एक इंच किसलेलं अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या मीडियम गॅसवर हे रंग बदलेपर्यंत परतून घेते जास्त तिखट आवडत असेल तर एखादी मिरची वाढवू शकता लसूण मिरचीचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे किंवा हवं तर तुम्ही लसूण मिरची अद्रक मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतलं तरी चालेल लसूण असा लालसर झाला की यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा आता गॅसची फ्लेम जरा वाढवून कांदा छान परतून घ्यायचा कांद्याला असा गोल्डन कलर आला की यात घालूया बारीक चिरलेली मेथी मेथी तीन पाण्यात स्वच्छ धुवून चाळणीत निथळवून मग बारीक चिरायची मीडियम साईजची एक जुडी मेथी घेतलेली गॅसची फ्लेम हाय करून असं परतत राहायचं म्हणजे मेथीतील कडूपणा निघून जातो लक्षात ठेवायचं की यात मीठ आत्ता घालायचं नाही नाहीतर मेथीला खूप जास्त पाणी सुटेल मेथी आपल्याला शिजवायची नाहीये फक्त तीन चार मिनिटं त्यातील पाणी सुकेपर्यंत परतून घेते मेथी घेताना ती छान कोवळी आणि छोट्या पानांची बघून घ्यायची म्हणजे चवीला छान लागते हे बघा तीन साडेतीन मिनिटातच मेथी अशी कोरडी झाली की गॅस बंद करायचा यात कुठेही पाणी राहता कामा नये त्यासाठीच मेथी धुतल्यानंतर ती चाळणीत ठेवून व्यवस्थित निथळून घ्यायची आता गॅस बंद करायचा आणि ही अर्धवट शिजलेली मेथी दुसऱ्या भांड्यात काढून थंड करून घ्यायची मेथी अशी संपूर्णपणे थंड झाल्यानंतर यात घालूया उकडून थंड करून किसलेला बटाटा तर एका मध्यम साईजच्या मेथीच्या जोडीसाठी मी साधारण पाव किलो उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटा पूर्णपणे थंड करून किसूनच घालायचं म्हणजे पराठा लाटायला बरं पडतं बटाट्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त असेल तरी चालेल आणखी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ मीठ आधी घातलं नव्हतंच एक चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर एवढेच मसाले जास्त काही मसाले ह्यात लागत नाहीत आमचूर पावडर नसेल तर तेवढ्याच प्रमाणात चाट मसाला घातला तरी चालेल एकदा हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाव चमचा ओवा पण घातलाय चमच्यापेक्षा हाताने हे व्यवस्थित मिक्स होतं खूप जास्त ओलसर न होता असा मऊसर गोळा झाला पाहिजे त्यासाठी मेथी आणि बटाटा दोन्ही पण पन, पूर्णपणे थंड करून घ्यायचं एवढ्या वेळात कणिक पण छान भिजलीये कणिक पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आणि आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे करून घ्यायचे कणकेचा गोळा कोरड्या पिठात घोळवून पोळी लाटून घ्यायची लाटताना मध्ये किंचित जाडसर लाटायचं हे बघा अशी पोळी लाटून झाली की मधोमध मद हवं तेवढं मेथी बटाट्याचं स्टफिंग थोडस पसरवून ठेवायचं आणि ह्याप्रमाणे चारही बाजूंनी फोल्ड करायचं पीठ आपलं मऊ आहे त्यामुळे कोरडं पीठ लागतंच हाताने ह्याप्रमाणे हलकस प्रेस करायचं म्हणजे स्टफिंग अगदी कडेपर्यंत जातं त्यानंतर हलक्या हाताने पराठा जरा जाडसरच लाटून घ्यायचा मी चौकोनी आकारात लाटते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल त्रिकोणी पराठा लाटू शकता आधीच गरम केलेल्या तव्यावर अलगतपणे पराठा घालून घ्यायचा मीडियम गॅसवर एक दीड मिनिटं एका साइडने भाजला की बलटी करायचं ह्यावर तेल तूप लावताना आधीच न लावता दोन्ही साईडने पराठा आधी थोडासा शेकून घ्यायचा मग लावायचं म्हणजे रंग सुरेख येतो साजूक तूप तेल बटर आवडीप्रमाणे काहीही आणि कितीही लावू शकता दोन्ही साईडने खरपूस भाजला की पराठा एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचा आलू मेथी पराठा जास्त चवदार होण्यासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे कणिक मळताना त्यात थोडस तरी बेसन वापरायचं म्हणजे पराठा छान चवदार आणि खुसखुशीत होतो कणिक खूप जास्त नाही पण जरा मऊ मळायची म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येतो मेथी थोड्याशा तेलावर परतायचीच म्हणजे त्यातील कडूपणा पूर्णपणे निघून जातो आणि पराठे जास्त चवदार लागतात आता मेथीचा सीझन मेथी मेथी आहे हिवाळ्यात मेथी प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे तर मेथीचे जवळपास दहा टेस्टी पदार्थ आपल्या चॅनेलवर दाखवलेले आहेत तुम्ही मेथीचे पदार्थ बाय अरुणा जमदरे असं युट्यूबवर सर्च करून बघू शकता एका मेथीच्या जुडीत साधारण सात असे भरपूर सारण भरलेले गुबगुबित आलू मेथीचे टेस्टी पराठे तयार होतात चवीला एकदम भारी लागतात जे मेथीची भाजी खात नाहीत त्यांना हे गरमागरम पराठे बनवून दिलेत तर नक्कीच आवडीने खातील एकदा घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू